काय सांगाल तुम्ही, सध्या काय मुद्दा हा गाजतोय? महाराष्ट्रामध्ये हजारो मंदिरं आणि देवस्थानं आहेत. साधारणतः लाख सव्वा लाख मंदिरं असतील, त्यातली पाऊण लाख मंदिरं ही शैव गणेश आणि लोकदेवता आणि ग्रामदेवतांची आहेत. या 70 ते 80 हजार मंदिरावर गुरव समाज हा पुजारी किंवा पुरोहित आहे. शेकडो वर्षापासून या मंदिराची झाडलोड, देखभाल, दिवाबत्ती आणि ते मंदिर जतन करण्याचं काम या गुरव समाजानं केलेलं आहे. या गुरव समाजाला मंदिर चालवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी वेगवेगळ्या राजांनी जमिनी इनामे दिली की ही मंदिरं सुरळीत चालावीत. हा गुरव समाजाचा जो हक्क आहे तो छत्रपती महाराजांच्या काळामध्ये त्याच्या वेगवेगळ्या सनदा करून दिल्या गेल्या. त्या सनदाचा जीर्ण झाल्या फाटल्या तर त्याचा दुमाला करून दिला गेला. उदाहरण घ्या जेजुरीचं, तर जेजुरीमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला की ही पूजा अर्चा कोणी करावी, तेव्हा हा वाद यावाचा जो निवाडा दिलेला आहे तो प्रत्यक्ष जिजाऊ मासाहेबांनी हा निवाडा दिलेला आहे. आणि तो निवाडा त्यांनी या मंदिराची अधिकार आणि पूजा अर्चा ही गुरव समाजाकडे असावी असा दिलेला आहे. आणि या निवाड्याचा ताम्रपटसुद्धा जेजुरीमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर मराठेशाही, पेशवाई, मोगलाई, निजामशाही आणि ब्रिटिश या सर्व काळामध्ये मंदिराची ही सर्व व्यवस्था, ही संस्कृती अबाधित राहिली. आणि जेव्हा जेव्हा वाद निर्माण झाले तेव्हा हे वाद हे मंदिर, पुजारी, मालमत्ता ही परंपरेने आहे तशी राहावी असेच निवाडे दिले गेले. दुर्दैवाची गोष्ट असे की स्वातंत्र्यानंतर मात्र आपल्याच राजकीय नेत्यांनी मंदिराच्या जमिनी, मंदिराच्या मालमत्ता आणि तिथलं उत्पन्न यावर डोळा ठेवून ते हडप करण्याच्या हिशोबाने वेगवेगळे नियम आणि कायदे केले. आणि तिथून मग या गुरव समाजाला त्रास व्हायला सुरुवात झाली. उदाहरण द्यायचं असेल तर जेजुरी ट्रस्टवर मागच्या 25 ते 30 वर्षामध्ये एकही गुरव समाजाचा प्रतिनिधी नाही. मला सांगा, तुम्ही आता वाद घालताय की या ट्रस्टवरचे विश्वस्त हे जेजुरीमधले असावे की बाहेरचे असावे, जेजुरी गावातले असावे की शेजारच्या गावामधले असावेत, जेजुरीमधला चालेल की पुणे जिल्ह्यातला चालेल की पुण्याचा की बाहेरचा चालेल. मी म्हणतो मागच्या 400-500 वर्षापासून जेजुरीचं मंदिर ज्यांनी सांभाळलं त्यांना मंदिर चालवायचा अनुभव नाही. आणि शासनाने नियुक्त केलेल्या व्यक्तीला हा अनुभव येतो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आमची मागणी अशी आहे की जेजुरीवर तुम्ही शक्यतो स्थानिक लोकच नेमा, पण त्यातले 50% लोक या ट्रस्टवरचे कमीत कमी हे गुरु पुजारी या वर्गातले असले पाहिजेत, ज्यांनी 200-500 वर्षे या मंदिराची सेवा केली, ज्यांनी आपल्या पिढ्या या मंदिरासाठी झिजवल्या. या समाजाला 50% प्रतिनिधित्व या ट्रस्टमध्ये मिळालं पाहिजे. तुम्ही जे बोलणं करतायत की 50% गुरव असावे, पण इतर लोकांनाही तिथे संधी दिला जावी असे तुमचं म्हणणं आहे? सपोज हे असं सगळं नाही झालं तर काय करणार आहात? आत्ता केवळ जेजुरीच नाही, जेजुरीनिमित्त जेजुरीबरोबर आमची मागणी अशी आहे की जे लहान मंदिरं आहेत की तिथलं पूर्ण नियंत्रण हे शेकडो वर्षापासून ज्या समाजानं, ज्या पुजाऱ्यांनी ते मंदिर सांभाळलं त्यांना सांभाळू द्यावं. ज्यांना 300 वर्ष मंदिर सांभाळता आलं त्यांना आता सांभाळता येणार नाही का? जे मंदिर मोठं आहे, ज्या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी आहे, जिथं व्यवस्था करायला शासनाची मदत लागणार आहे, अशा ठिकाणी कमीत कमी 50% जागा या गुरव पुजारी या समाजासाठी असल्या पाहिजेत. शासकीय माणूसही तिथे असायला पाहिजे. नाही, शासकीय नसं, उरलेले तुम्ही गावातील घ्या, तालुक्यातल्या घ्या, पुणेरी घ्या, पुण्यातले घ्या, पण 50% मात्र हे ज्यांना मंदिर चालवायचा अनुभव आहे. मला सांगा तुम्ही हे प्रतिनिधी नेमता कुठल्या निकषावर? मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये जो व्यवस्थापक आहे त्याचा निकष काय? या राजकीय पक्षाचा, त्या राजकीय पक्षाचा, या नेत्याच्या जवळचा हा निकष झाला का? ज्यांना मंदिर चालवलेलं आहे, 2 पिढ्या चालवलेलं आहे, 10 पिढ्या चालवलेलं आहे, 15 पिढ्या मंदिर चालवलेलं आहे की त्यावर तुमचा विश्वास नाही हा मंदिर चालवेल, आणि तुमचा कार्यकर्ता त्यावर विश्वास आहे, त्यावर कुठल्याही राजकीय पक्षानं मंदिरामध्ये हस्तक्षेप करू नये, कुठल्याही सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. सरकारनं फक्त सल्ला द्यावा, देखरेख करावी. मंदिर चालवायला 200-500 वर्ष ज्यांनी मंदिर चालवलं ते चालवायला सक्षम आहेत. सर, पारदर्शकता यावी व्यवहारामध्ये कुठल्याही, हे शासनाचं धोरण आहे. जर शासनाची लोकं तिथे असेल तर पारदर्शक कारभार होईल असं वाटतं तुम्हाला? तुम्ही जगामध्ये कुणालाही विचारा, शासन आल्याच्या नंतर कारभार पारदर्शक होतो की कसा होतो हे तुम्हाला कुणीही सांगेल. आणि शासनाने पारदर्शक हे काय, मंदिर चालवणं, श्रद्धा, संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा चालवणं हे शासनाचं काम नाही. शासनाने त्यातून बाजूलाच राहिलं पाहिजे.
धर्माचरण करणं हा लोकांचा खाजगी अधिकार आहे, तो घटनादत्त अधिकार आहे, त्या शासनाने लुडबुड करायची गरज नाही। शासनाचं काम हे प्रत्येकाच्या धार्मिक अधिकाराचं रक्षण करणं हेच आहे, आणि हे धार्मिक अधिकार ज्या रूढीनुसार चाललेले आहे, ज्या परंपरेनुसार चाललेले आहे, जी संस्कृती आहे ती टिकवण्याचं काम शासनाचं आहे, ती बिघडवण्याचं काम शासनाचं नाही। अनेक मंदिराची संपत्ती उघड होत नाही, शासनापर्यंत पोहोचत नाही किंवा सर्वसामान्यांच्या समोर येत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी कसे करतील? मंदिराची संपत्ती, मंदिराचं उत्पन्न आणि शासनाचा काहीही संबंध नाही। या मंदिराच्या संपत्ती याचं उत्पन्न आहे ते केवळ मंदिर चालवणं, मंदिर चालवणाऱ्या लोकांचा चरितार्थ आणि त्या मंदिराचं महात्म्य भक्ती वाढवणं यासाठीच आहे। मंदिराचं उत्पन्नासाठी सुब्रमण्यम स्वामींनी जी भूमिका घेतलेली आहे की मंदिर चालवायचा आणि शासनाचा काहीही संबंध नाही। जर मंदिराच्या निधीमधून जर तुम्हाला शाळा बांधायची असतील, रुग्णालय बांधायचे असतील, तर शासन कशासाठी आहे? राजसत्तेचं काम आहे ते। धार्मिक सत्ता जी आहे, धार्मिक केंद्र जे आहे, त्यांना त्यांचं काम करू द्यावं, त्यात शासनाने विनाकारण लुडबुड करू नये। तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? आत्तापर्यंत जे डॉक्टर ढेपेने दिलेली आहे माहिती एकदम करेक्ट आहे, आणि आज आमची ह्या मागण्या ज्या आहेत ते जवळजवळ 1997-98 पासून पंढरपूरचं जेव्हा अधिवेशन घेतलं, महाअधिवेशन, तेव्हापासूनची ही मागणी आमची रेटत समाजाच्या आहे। पण आत्तापर्यंत कुठल्या सरकारने त्याचं दखल घेतलं नाही, पण आत्ता फडणवीस आणि शिंदेसाहेबांनी आत्ता बोलल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये जे अधिवेशन झालं सोलापूरला, त्या ठिकाणी बरेचसे मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत, आणि आता ह्या मागण्यासुद्धा पाठपुरावा आम्ही राज्य सरकारकडे करत आहोत, आणि खात्री आहे ह्यासुद्धा ते आम्हाला चांगल्या पद्धतीने आमचे विचार घेऊन त्याच्यावर निर्णय देतील, ते गुरुवाच्या बाजूने देतील असं आमची खात्री आहे। समाज किती मोठा समाज आहे गुरुसमाज? हा गुरुसमाज महाराष्ट्रामध्ये साधारणतः 35 ते 40 लाख हा गुरुसमाज आहे। याच्यामधला 90% गुरुसमाज हा या मंदिराचा पुजारी म्हणून काम करतो। मला वाटतं की या सरकारनं, आत्ताचे जे शासन आहे महाराष्ट्राचं शासन, हे नुकताच आत्ता मागच्याच महिन्यामध्ये शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे की मंदिर आणि मंदिराच्या जमिनी या पूर्णतः पुजाऱ्यांच्या ताब्यात देण्याचा त्यांचा जो निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, त्याच्या अनुषंगानं या शासनाने विचार करावा अशी आमची मागणी आहे। तुम्ही काय सांगाल या संदर्भात? भारतामध्ये जेवढी मंदिरं आहेत त्याचं प्रतिनिधित्व गुरुसमाज करत आहे। 90% जवळजवळ मागण्या त्याच आहेत की डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं आत्तापर्यंत की प्रत्येक मंदिरामध्ये सेवेकरी, सेवाधारी जो आहे त्यांना 50% प्रतिनिधित्व त्या ट्रस्टवर दिलं पाहिजे, आणि मंदिराच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या पूर्ण त्या मंदिराकडे सोपवल्या पाहिजेत, ही प्रमुख मागणी आहे। जेजुरीमध्ये झालेला जो विषय आहे, असा आणखीन बऱ्याच ठिकाणी झाले की ट्रस्टवर गुरव समाजाचे प्रतिनिधी हे कुठेही नाही आहेत, तर 50% प्रतिनिधित्व गुरव समाजांना समावेश करून घेण्यात यावं, ही प्रमुख मागणी आहे।